गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला कळालं की तिला किडनी स्टोन आहे. तिच्या पोटात प्रचंड दुखत होतं, पायही टिकत नव्हता. त्यामुळे त्याबरोबर माझ्या आईनी सल्ला दिला की आपण निरामयमध्ये जाऊयात, विना औषधी जर होत असेल, कारण तशी औषधं घेणं लहान मुलांना कठीणच असतं. म्हणून आम्ही इथे आलो. तिला खूप रिलीफ मिळालं, स्टोन काही कमी झाला नव्हता किंवा पडला नव्हता, पण दुखणं आहे तिचं कमी झालं होतं. त्यानंतर एक महिन्यानंतर पुन्हा असं झालं की थोडासा तिच्या हट्टापाई आम्ही रस प्यालो उसाचा, आणि त्याचं तिला खूप इन्फेक्शन झालं. आतड्यांना सूज आली, पोटात पुन्हा दुखायला लागलं, म्हणून पुन्हा सोनोग्राफी केली. तेव्हा कळलं की आतड्यांना सूज आली आहे आणि इन्फेक्शन खूप वाढलं आहे तिच्या पोटातलं, आणि त्या कारणाने तिला ॲडमिट करावं लागणार होतं. विकनेस होता, खाणं पिणं नव्हतं, कमी झालं होतं, त्यामुळे विकनेस फार वाढला होता तिचा. त्याच्या ह्याच्यात तिचा पुन्हा की दवाखान्यात जायचं आहे, सलाईन लावणं किंवा इंजेक्शन घेणं, याच्यामुळे ती पुन्हा जास्त चिडचिड करायला लागली. चिडचिड तिची खूप वाढली होती. त्यानंतर आम्ही ट्रीटमेंट तर चालूच होता निरामयच्या, त्यासोबत सरांनी सांगितलं, पुन्हा तिला इथे सरांकडे घेऊन आलं, योगेश सरांकडे. ते म्हणले नाही, 10-12 दिवस डॉक्टर म्हणले, तिला समजून सांगितलं आपण तुला लवकर ह्याच्यातनं बरं करू, फक्त तू ट्रीटमेंट वेळेवर घे. माझ्या पोटाला आतडीला सूज आलेली आहे, त्यामुळे मला ॲडमिट करायला लागेल असं म्हटले. तेव्हा आम्ही घाबरले, मला नव्हतं ॲडमिट व्हायचं. तर सर म्हटले की आपण लवकरात लवकर बरं व्हायचं आहे आणि तू जास्त दिवस दवाखान्यात नसणार आहे. आणि ती तशी उत्साही होती, ती स्वतः फोन करून ट्रीटमेंट घेत होती, स्वतः स्वतःचे अमृता मॅडमला ती नाव सांगायची स्वतःचं आणि ट्रीटमेंट द्या म्हणायची. दवाखान्यात असताना मी सारखी फोन करायचे, कारण की मला लवकर बरे व्हायचं होतं. आणि जसं सरांनी सांगितलं तसं 5व्या दिवशी माझा सगळा आजार पूर्ण बरा झाला. मी दवाखान्यात असे आज सरळ ठेवून झोपायचे. ती व्यवस्थित जेवायला लागली. मुळात तिचा चिडचिडा जो स्वभाव झाला होता किंवा ती खूप चिडचिड करत होती, खाणं पिणं सोडलं होतं, ते ती पूर्णतः घ्यायला लागली आणि चिडचिड खूप कमी झाली, शांत झाली ती. ट्रीटमेंट तिच्या व्यवस्थित चालू झाला होता. नंतर 3 महिन्यानंतर रिझल्ट असा आला की किडनी स्टोन तो क्रश होऊन पडला, निघून गेला. तर आता ती व्यवस्थित आहे, जेवण व्यवस्थित घेते. मुळात म्हणजे खाणं जरी कमी असलं तरी ते वेळच्या वेळ आणि व्यवस्थित मनाने घेते, शांत झाली आहे, चिडचिड करत नाही. त्यासाठी मी अमृता मॅडम आणि योगेश सरांचे खूपच आभार मानते.